सरला बेट या धार्मिक स्थळाचे महंत रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रसाद उमटायला सुरुवात झालेली आहेत आपल्यासोबत एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जिल्हिल आहेत इम्तियाज सर काय सांगाल तुम्ही वक्तव्य आहे आणि वक्तव्यानंतर धार्मिक भावना दुखवल्याचासुद्धा प्रकार समोर येतो आहे एक तर काही महंत नाही काही स्वामी नाही काही पुजारी नाही हे असे भामटे लोक जे आहे ते फक्त वस्त्र आपला भगवा रंगाचं वस्त्र घालून हे समाजामध्ये कशा तेड निर्माण करतं याचं काम या या माणसांनी केलेला आहे त्याला महंत म्हणता येत नाही कारण जेव्हा आपण प्रवचन देता ते प्रवचनसाठी जे हजारो आणि लाखोंच्या संख्येने लोक तुम्हाला ऐकायला येते तर एक चांगल्या रीतीने माणूस कसा जगायला पाहिजे याच्यासाठी ते ऐकायला येत दुसऱ्या धर्मामध्ये जाऊन त्यांचा धर्म किती वाईट आहे आणि आपला धर्म किती चांगला आहे हे ऐकण्यासाठी लोक येत नाही या माणसानी जे केलेलं आहे मी स्पष्टपणे सांगतो ये एक स्क्रिप्टेड हे स्टेटमेंट होतं आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा नऊ नऊ पाच तीन चार दोन शून्य तीन पाच ज्या प्रकारे ते जे बोलत होतं म्हणजे त्याला सगळं काही माहीत आहे की जगामध्ये काय काय चाललेलं आहे किती लोकांनी आतापर्यंत सोडलेले आहे मला असं वाटतं की कोणीतरी राजनैतिक फायदा घेण्यासाठी या माणसाला या भामट्या माणसाला या स्टेटमेंट देण्यासाठी भाग पाडलं आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की आज बघा तुम्ही सगळं शहरामध्ये जिल्ह्यामध्ये एक अशांततेचा वातावरण पसरलेला आहे म्हणून आम्हाला पोलिसांना विनंती करायची आहे अशा भामट्या महंतांना हे तुम्हाला जे म्हणायचे आहे त्यांच्यावर काबू करा कारण सगळ्यांना माहीत आहे की निवडणूक जवळ आलेली आहे खूप मोठे मोठे सण येत आहे आणि असा प्रकारचे स्टेटमेंट देणं कोणी त्याला भाग पाडले हे इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तुम्हाला नक्की कळेल की एक राजनैतिक षडयंत्राचा एक हिस्सा आ, आहे ते रात्री वैजापूर गंगापूर आणि त्या पट्ट्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हजारो मुस्लिम तरुण जे आहेत किंवा एका समाजाचे तरुण रस्त्यावरती उतरले होते आणि निषेधही करत होते मी आत्ता माझ्या पोलीस कमिशनरांसोबत बोललो आणि मी त्यांना सांगितलं की साहेब खूप रोष आहे समाजामध्ये याच्या बाबतीत आणि पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे मी आपल्यामार्फत महाराष्ट्राचे डी जी यांनाही विनंती करतो की या गोष्टीवर लक्ष आपण स्वतःने घाला कारण की आम्ही का सगळं काही सहन करू शकतं हां पण पैगंबर मोहम्मदच्या बाबतीत त्यांनी जे बोललेले आहे मुस्लिम समाज कसा वाईट आहे तुला हे बोलण्यासाठी तुने प्रवचन घेतलं होतं का हं मी आपल्याला सांगतो की अनेक असे इस्तेमा होते मुस्लिम समाजाचे एकदा तरी सांगा तुम्ही ह की या मौलानाने दुसऱ्या धर्माच्या जातीच्या बाबतीत काही वाईट बोललेले आहे हे अशा प्रकारचे तुमचं प्रवचन असू द्या आमचा इस्तेमा असू द्या त्याच्यामध्ये काय सांगण्यात येतं की आपल्या धर्मामध्ये हे हे शिकवलेलं आहे आणि आपण एक माणूस म्हणून कसा जगायचं आहे याच्या बाबतीत लोक ऐकायला येतात हे तर काय हे असं वाटत होतं की कोणी राजनैतिक पार्टीचा कोणता कार्यकर्ता आहे आणि त्यांना पैसे देऊन किंवा काही लालच देऊन त्याला हे दे स्टेटमेंट हं आणि बघ आता महाराष्ट्रामध्ये कशा उद्रेक पसरायला लावतो हे साजिश आहे हंड्रेड पर्सेंट साजिश आहे मागणी काय तुमची मागणी माली मा माझी येच आहे की बघा तोंड आमच्यामध्ये आहे बोलू आम्ही पण शकतो हं असं नाही आहे काय की आम्ही गप्प बसू शकतो कारके हं मी आता समजा दुसऱ्या धर्माच्या जातीच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली हं तर हे ते लोकांना पटेल का नाही पटणार पतना पटणार आहे हं मी कोणत्या एका भगवानाच्या विश्व वि विरोधात बोललो तर ते तुम्हाला सहन होणार का नाही होणार आम्ही तसं करणार नाही हं कधीही करणार नाही आम्ही हं हां हा। भाई या देशाची एक वैशिष्ट्य हे आहे की आपल्या देशामध्ये अनेक जातीधर्माचे लोक आ, आहे हं पण असा प्रकारचे एकमेकांच्या जातीच्या धर्माच्या म मध्ये जाऊन त्यांचा पोस्टमार्टम करणं हे तुमचं काम नाही आहे हे या या माणसांनी जे केलेलं आहे त्याच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्ही तर सांगितलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये या भामट्याविरोधात एफ आय आर रजिस्टर व्हायला पाहिजे ओके इम्तियाज जलील संपूर्ण देशामध्ये एफ आय आर रजिस्टर झाली पाहिजेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरामॅन अमिताडेसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं